नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भामध्ये प्रकरण 2 उपयोगिता विश्लेषण या प्रकरणाच्या इयत्ता 12वी अर्थशास्त्राच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या अभ्यासासाठी रोज आपण अशा पद्धतीच्या टेस्ट सोडून एक मार्काचे जे प्रश्न आहेत त्यांचा अभ्यास करू शकता। या संदर्भात आपण पहिल्या प्रकरणाची ऑलरेडी एक टेस्ट बनवलेली होती, आता आपण दुसरी टेस्ट बनवत आहोत आणि त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरती आपण क्लिक करा, वेबसाईटवर जा आणि वेबसाईटच्या उजव्या बाजूच्या जो कॉलम आहे त्या कॉलममध्ये खाली ऑनलाईन टेस्ट म्हणून एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनमध्ये आपल्याला सर्व विषयांच्या संदर्भातील ऑनलाईन टेस्ट ज्या बनवलेल्या आहेत त्या आपल्याला तिथे दिसतील। त्या टेस्टवरती क्लिक करून आपण हे सगळी टेस्ट देऊ शकता। प्रत्येक प्रकरणाच्या संदर्भातल्या एक मार्काच्या प्रश्नांसाठी आपण अशा पद्धतीच्या टेस्ट तयार करणार आहोत आणि परीक्षा जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्या टेस्ट आपण सोडून आपला अभ्यास करू शकता। त्यासाठीच आपण ही सगळी माहिती ह्या ठिकाणी पाहत आहोत। पहा मित्रांनो, अशा पद्धतीची ही टेस्ट आपण ह्या ठिकाणी बनवलेली आहेत। सर्व प्रश्न चार चार पर्याय वगैरे दिलेले आहेत। ऑलरेडी काही विद्यार्थ्यांनी यापूर्वीच्या टेस्ट सोडवलेल्या आहेत, आताही तुम्हाला अशा पद्धतीची टेस्ट ह्या ठिकाणी सोडवायची आहेत, जेणेकरून आपला जास्तीत जास्त सराव ह्या टेस्ट सोडवल्यानंतर होणार आहेत। पारिभाषिक शब्द दिलेले आहेत, ओळखण्यासाठी सहसंबंध पूर्ण करायचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर विसंगत शब्द ओळखा हा देखील प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हा देखील प्रश्न आहे। म्हणजेच त्या प्रकरणातले जे काही प्रश्न आहेत एका वाक्यात असणारे हे प्रश्नांचा सराव आपल्याला याच्यातून व्यवस्थित करता येणार आहे, त्यासाठी ही टेस्ट बनवलेली आहे। जर तुम्हाला अजूनही समजलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक आहे, त्यावरती क्लिक करा आणि त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने आपल्या वेबसाईटवरती येणार आहात। वेबसाईटवरती आल्यानंतर मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, तुम्हाला ह्या राईट साईडच्या इथं स्वाध्याय आपण सगळे दिलेले आहेत, स्वाध्याय आपण पाहिलेले असतील, स्वाध्यायांच्या खाली ह्या ठिकाणी आपल्याला पाहत जायचं आहे। स्वाध्यायाच्या खाली गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ह्या ठिकाणी पहा 12वी ऑनलाईन टेस्ट चा एक ऑप्शन दिसेल, तिथं ह्या ऑनलाईन टेस्टच बनवलेल्या आहेत। उपयोगिता टेस्ट या दुसऱ्या प्रकरणाची टेस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। ही पहिल्या प्रकरणाची टेस्ट आहे, नंतर मी नाव वगैरे चेंज करून तुम्हाला व्यवस्थित प्रकरणांच्या टेस्ट सोडवण्यासाठी मिळाव्यात म्हणून प्रकरणांचे नाव टाकून इथं टेस्ट उपलब्ध करून देईल। ह्या टेस्ट आपण सोडवायच्या आहेत। अशाच पद्धतीच्या लेखी टेस्ट देखील ह्या ठिकाणी आपण सोडून त्याची उत्तरासह दिलेली आहे, तुम्ही ह्या देखील परीक्षेमध्ये उत्तर कशी लिहायची यासाठी यांचा अभ्यास करू शकता। ठीक आहे, आपण ह्या टेस्ट ह्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही म्हणाल की सर ही टेस्ट आम्हाला सोडवायची कुठं सोडू, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे त्या लिंकवरून nkonlineclass.com टाईप करायचं आहे आणि तिथून तुम्ही डायरेक्ट ह्या वेबसाईटवरती आलं। वेबसाईटवरती आल्यानंतर इथं तुम्हाला ती टेस्ट पाहायला मिळेल आणि ही टेस्ट इथंच सोडवता येणार आहे। फक्त इतरही प्रकरणांच्या टेस्ट सोडवण्यासाठी ही प्रकरणं ह्या ठिकाणी आहेत। चला, अशा पद्धतीने ही टेस्ट आपण ह्या ठिकाणी सोडवायची आहे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील। चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया, भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।